सांबार बनवतोय बरं का? वेल हे मुळ्याचं सांबार आहे, पण बघा ह्या मुळ्याचं त्याने काय करून ठेवलंय, त्याने मुळ्याचा आकारच बदलून टाकलाय. ह्या जगात काहीच पूर्वीसारखं दिसत नाही, वेगळी जात कदाचित, किंवा कदाचित कुणीतरी त्यात काहीतरी गडबड केली आहे, प्रयोगशाळेत काहीतरी केलं असावं. आपल्याला माहीत नाही आपण काय खातोय आजकाल. आपण सर्वतोपरी प्रयत्न करतोय हे पाहण्याचा की आपण जे खातोय ते शेतातून येतंय, पण तुम्हाला कधीच कळणार नाही की ते शेतातून येतंय की प्रयोगशाळेतून. तर ही काही प्रगती नाहीये. हे म्हणजे विनाशकालय विपरीत बुद्धी असंच आहे. याचा अर्थ जेव्हा आपल्याला विनाश हवा असतो तेव्हा आपण अति हुशार होतो जीवनासोबत. ही चुकीची गोष्ट आहे. नेहमी समजून घ्या, सर्वात बुद्धिमान गोष्ट इथं जी आहे ती म्हणजे सृष्टी. सर्वात बुद्धिमान गोष्ट इथं हे स्वतः जीवनच आहे. तुम्ही फक्त ते जगायला शिका, फक्त त्याचा भाग बनून राहा. तुम्ही फक्त आनंद घ्या जीवन असल्याचा. जीवनापेक्षा हुशार होण्याचा प्रयत्न करू नका, ते काम करणार नाही, विश्वास ठेवा. हा बिचारा बेढब मुळा मला कापावा लागतोय आणि तो मला खावा लागेल आज सांबारमध्ये. आज पुष्कळ कार्यक्रम आहेत, त्यापूर्वी मला काहीतरी खायचंय, सांबार आणि भात. शेवटी मी एक दक्षिण भारतीय आहे. गुड. आणि हे घर जिथं मी राहतोय, एक घनिष्ठ मित्र आमचा, एक स्वयंसेवक, अतिशय जोडले गेलेले आमच्या बरोबर अनेक वर्षांपासून, खूप सुंदर घर. आणि त्यांच्याकडे एक फ्रेंच मुख्य आचार्य आहे. सर्व प्रकारच्या किचकट गोष्टी तो करतो, म्हणून मी आज त्याला बाहेर ठेवलंय आणि माझं स्वतःचं सांबार बनवतोय. मी माझं सांबार तुम्हाला देणार नाहीये, कारण जर तुम्ही माझं सांबार खाल्लं तर तुम्ही माझे गुलाम व्हाल, मला तसं व्हायला नकोय. म्हणून माझं सांबार मी तुम्हाला नाकारणार आहे आज, फक्त मी आणि थोडे लोक. खरोखर मी तुम्हाला सांगतोय, हा मुळा जास्त उग्र नाहीये भारतीय मुळ्यासारखा, पण अगदी भारतात सुद्धा तो बऱ्यापैकी हायब्रीड झालाय. तिथे सुद्धा त्याचा आकार बदलतोय आणि त्याचा उग्रपणा कमी होतोय, पण तरीही तिथे नैसर्गिक मुळा अजूनही उपलब्ध आहे भारतीय बाजारात, पण तो सुद्धा हळूहळू नष्ट होतोय. पण आशा करतो की आपण त्याचं जतन करू, कारण हे खूप महत्त्वाचं आहे, मूळ बीज जतन करणं जसंच्या तसं. जरी तुम्ही त्यात बदल केले तरी कृपया मूळ बीज जतन करा, कारण ज्या क्षणी व्यावसायिक बाजारातून ते नाहीसं होईल तेव्हा असं दिसेल की सर्व काही गायब झालेलं आहे पूर्णपणे. म्हणून आपण ते बीज जतन केलंच पाहिजे. मला वाटतं एक अप्रतिम महिला वंदना शिवानं बीज बचावची सुरुवात केली, जे खूप खूप महत्त्वाचं आहे. मला आशय आहे की आपण सर्वजण त्यात काही ना काही योगदान देऊ आणि याची खात्री करू की बीज, मूळ बीज, वेगवेगळ्या गोष्टींचं जतन केलं जात आहे. फक्त नमस्कार करतोय मुळ्याला त्याचे कापून तुकडे केल्याबद्दल, पण मला ते खावं लागणार आहे.